नमस्कार। आज फायनली मँगो पेट्रोल पंप बसवायचं काम चालू आहे आणि आता पाण्यामध्ये थोडं जेवढं ॲडजस्टमेंट करू। बघा, आमची 7.5 इंची मोटर कमीत कमी 15-23 वर्षाची आहे आणि हा मँगो पेट्रोल 220 मॉडेल हा जमतेम 100-150 वजन कवर करणारा मँगो पेट्रोल पंप 7.5 HP आहे आणि इथं थोडं जेवढं चार्जेस करू आणि खूप साऱ्या मोटरी आणि शेतकरी बांधवांना विनंती करतो का, आपल्या ज्या मोटरी ड्रामवरती ब्रॅकेटवरती असतात त्या अशा पद्धतीने काही मोटरी आहे आमच्या धरणामध्ये, काही शेतकऱ्यांच्या ते वजन सांभाळू शकत नाही आणि काही मोटरींमध्ये गाळ पण जाऊ शकतो आणि जळू पण शकतात। तर अशा पद्धतीने ह्या काही मोटरी आहे आणि शॉक पण लागायचा चान्सेस असतो, कारण का ते सर्व लोखंडाचा ब्रेकेट असतो आणि त्याला शॉक पण लागू शकतो। आणि काही मोटरी आमच्या धरणामध्ये शेतकऱ्यांच्या अशा आहे पण उघड्यावरती, त्याच्यामध्ये गाळ पण जाऊ शकतो आणि ब्रुशिंग खराब होऊ शकते, बेरिंग जाऊ शकतो। तर शेतकरी बांधवांना एकच सांगतो की मँगो फिल्टर पंप बसवा। आणि मँगो फिल्टर पंप असा आहे का, तो एक माणूस पण ढकलू शकतो आणि ओढू शकतो। तर मँगो फिल्टर पंप बसवा, कारण का त्याला शॉक प्रूफ आहे, त्याला शॉक पण लागू शकत नाही। तर थोडं चढत पाण्यामध्ये ॲडजस्टमेंट करू आम्ही। तर तुमचा शेतकरी कमकरण दाळी पोस्ट दिवसाने दालपती जिल्हा नाशिक महाराष्ट्र। धन्यवाद। फायनली मँगो